हेलो फ्रेंड, नमस्ते। स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण झटपट अशी अंडा तवा फ्राय करणार आहोत। त्यासाठी मी इथे चार अंडी घेतलीत उकडून। हे आलं लसूण पेस्ट आहे, मीठ आहे, तिखट, गरम मसाला, हळद आणि कोथिंबीर। आधी आपण ही अंडी अशी दोन भाग करून घेऊया। अंड्याचे असे दोन भाग करून घ्यायचे एका अंड्याचे। आता मी इथे गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे, गॅस चालू करूया आपण। तव्यामध्ये छोटे चार चमचे तेल टाकून घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे, गॅस जरा बारीक करते आणि त्याच्यात आपण हे आलं लसूण टाकून घेऊया। लसूण भाजून झालेला आहे। त्यात आपण एक चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया, थोडं सगळं मिक्स करूया। परत गॅस बारीक केलेला आहे। आता ह्याच्यात आपण थोडंसं एक चमचाभर पाणी टाकूया। आता आपण ही अंडी टाकूया। बारीक गॅसवरती जरा एक अर्धा मिनिटभर एका साईडनी फ्राय करूया। आपण ती उलटी करूया। आपली तवा अंडा फ्राय तयार झालेला आहे। आपण वरून अशी कोथिंबीर टाकूया थोडी। आपण गॅस बंद करूया। असा आपला तवा अंडा फ्राय तयार झालेला आहे। खायला खूप छान लागतात, असेच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।